आश्रया संस्थेतर्फे संविधान दिन मोठ्या उत्साहात संपन्न। आश्रया बहुउद्देशीय सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष रेश्मा मुल्ला, MIM जिल्हाध्यक्ष महिला आघाडी यांच्या हस्ते आज संविधान दिनानिमित्त जोडभावीपेठ पोलीस स्टेशन येथे संविधान प्रतिमा भेट करण्यात आली। यावेळी उपस्थित जोडभावीपेठ पोलीस ठाण्याचे PI भालचंद साहेब, PI करणकोट साहेब, PSI मांजरे साहेब व सर्व पोलीस कर्मचारी तसेच संस्थेचे पदाधिकारी अल्ताफ शेख, आकिफ, बॉबी शेख, तुषार शिंदे, विशाला कांबळे, अमित कसबे, सागर देवगुळे, अखिल पठाण आदी उपस्थित होते। तसेच जोडभावीपेठ पोलीस ठाण्याची कारकीर्द एक नंबर ठरल्याने PI कर्मचारी यांचा सत्कार या प्रसंगी शॉल फेटा बांधून वृक्षारोपण देऊन करण्यात आला। रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर करूया, यंदाचा उन्हाळा सुसह्य करूया। पावसाच्या पाण्यापासून रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीनं जवळपास 50,000 लिटर पाण्याची आपण बचत करू शकतो। 5 लोकांच्या कुटुंबाला दरवर्षी 5,000 ते 10,000 लिटर पाण्याची गरज असते। छतावर कनेक्शन देऊन पाईप मध्ये थोडेसे बदल करून आपण या पद्धतीचा वापर करू शकतो। चला तर मग आपल्या या वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल ते पाहूयात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून। तेव्हा आजच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प समजावून घेऊया आणि पावसाच्या पाण्याचा होणारा अपव्यय टाळूया। जाणून घेऊयात रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करावं। आपल्या घराच्या छतावर पावसाचं पाणी एकत्रित करण्याची सुविधा करा। छतावरून स्टोरेज टँक कडे येणारे सर्व पाईप जोडा। एकत्रित केलेले पाणी स्टोरेज टँक ला जोडा। या पाईप मध्ये फिल्टर जोडणे आवश्यक आहे। पर्कोलेशन टाकीत आउटलेट उपलब्ध करून द्या। ओव्हरफ्लो झालेल्या पॉइंट करता पर्कोलेशन पीट उपलब्ध करा, जेणेकरून भूजल भरण्यास मदत होईल।